तुम्ही आईच्या अर्धा बोलत होते बघ गोठा बघ लवड्या त्याने कुठे खेळत आणि कुठे म्हणून पुढे उभा आहे बघ जागा बघ संघ उपस्थित आहे धावजे संघ आपल्यासाठी एक मिनिटाचा अवधी अमल पटेल सर आपण एक मिनिट लावायचं आहे भारत के प्रयास में दिखते माय फ्रेंड मसरी कैचू प्लेयर राज्य स्तरा मेला चमकीला खेळाडू अंकित मेहर और अंकित मेहर को तमोचा विराट बहुत बड़ा नाम महाराष्ट्र कबड्डी में है और पालघर डिस्ट्रिक्ट में भी इसी नाम विरार एक व्यावसायिक कबड्डी संघ आहे अनेक व्यावसायिक स्पर्धा महाराष्ट्राच्या कबड्डी राज्यस्तरीय खेळत असणारे खेळाडू आहेत इव्हेंटमध्ये एकदा प्रयत्न करतात पुण्याच्या एकदा पाहते उजवा कोपऱ्यामध्ये रेट मध्यंतरी खेळताना इथे पाहते आपण डावा कोपऱ्यामध्ये सावध पालघर आणि पंधरा चांगलं होतं बोनस अटेमचा प्रयत्न तेवढाच मात्र चांगल्या लेफ्ट कॉर्नरमध्ये केला होता सेपरेट हार्दिक मेहर पुष्पा रेट का प्रयास करता बने इधर पुष्पा की कॉफी बुक में रेट करने वाला ये खिलाड़ी है कैच कॉफी बुक में खेलेगा हार्दिक हर्ष प्रमाण 2023-24 मध्ये वेगवेगळ्या टीम मध्ये वेगवेगळे खेळाडू मात्र पाहायला मिळतात त्याचा प्रयत्न बघायला मिळतो युवा खेळाडू एक नवीन चेहरा नवीन ओल्डर क्रेडचा प्रयत्न श्रीराम विराट कडनं रेडर सुरुवातीला पाहते या ठिकाणी 2 गुणांच्या आघाडी मात्र मॅच मध्ये 0-2 डाबा कुपऱ्यामध्ये रोड बोनस पॉईंट मिळतोय श्री राम विराट रेडचा प्रयत्न पाहायला मिळेल जय हनुमान रानगाव अगदी नायगाव परिसरातील संघ आहे रानगाव राइट कॉर्नर मध्ये नायगाव करे इधर की ध्यान नहीं था बाहर फेंक दिया टैकल पॉइंट लेफ्ट कवर ची ही दुसरी शॉर्ट टॅकल आहे या मॅच मध्ये मग अशी बॅक ले होत त्याने शॉर्ट ब्लॉक केलेला आणि आता फंड ब्लॉक केलं खरं तर लेफ्ट कवर आणि राईट कवरचं कसं बसतं प्रत्येक मुवमेंटला त्यांना एवढं अलर्ट राहावं लागत असतं कवरला चान्स असतो पण डिफेन्सला त्यांना फार अलर्ट लावं लागतं कारण का शॉर्ट टर्म मध्ये त्यांना एका वन इन अ सेकंड विदिन अ सेकंड मध्ये त्यांना ब्लॉक करायचं असतं खूप चपळता लागते पण इकडे चपळता दाखवता रेडर आउट झालाय पण डिफेंडर इकडे सेल्फ आउट झालाय रानगावचा कारण का कबड्डी आहे काही होऊ शकतं कुछ भी होऊ सकता है भाई हनुमान रानगाव कडनं विराटच्या कोर्ट मध्ये आई जीवधारी विराट मसरी टैटू रेडर अंकित मेहर माय फ्रेंड इस बार के ऊपर जय हनुमान कोरंगेवांचे जीवन ज्योती आलेली दोन्ही संघाने खेळण्यासाठी दुसरा बदल आली कुमारीचा आहे स्पीड आहे आणि त्याचा फायदा आई जीवधारी विराट आई जीवधारी विराट बघते चांगला चेक आणि चांगला स्पीड अंकित कडे आपण करून मात्र देतात त्याचा बदलायचं पाहायला मिळते उंच पुढे बांधायचा मध्ये या ठिकाणी रेडर पाहायला मिळतोय साईड फेडेल पॉईंट की पकड पुढे चेक उजवा कोपरा आणि इथे मात्र तत्परता होती सावध होता रेडर परंतु साईड केली या ठिकाणी डिफेंडरनं राईट टर्न खरं तर डिफेंडरला भाग पडलं त्याला परावृत्त केलं की तू मला पकडायला आणि मी निघून जातो असंच असतं ऍक्शन रिएक्शनचा खेळ कबड्डी आणि त्याने ऍक्शन करायला लावली आणि रिएक्शन केली आणि इथे रेडला गेलेला पण एवढा लूज स्टेपिंग आणि एवढी लूज स्टेपिंग केली त्याच्यामुळे हाय होल्ड मध्ये गेलेला आहे तो
ही ज्या ठिकाणी तत्परता तेवढीच मात्र नव्हती, तेवढीच लूज स्टेपिंग मात्र फायल फुट वर्किंग तुमचं कसं आहे त्यावर तुमची 90% रेड मात्र समोरच्या मात्र कव्हरला मात्र अंदाज येत असतो. त्या पद्धतीने मात्र या ठिकाणी पजल आलिंग खूप पदमगत असते आणि पजल आलिंग बसवण्याकरिता सराव सरावाशिवाय पर्याय नाहीये. आपला अनुभव किती मोठा असला तरी तुमचं पजल आलिंग तेवढ्या गतीनं होईल तरच तुमचा खेळ पुन्हा त्या जोमात येईल. जोमात येणार, पण आता इथे या दोन टीम मधली कोणती टीम जोमात येणार आहे? फक्त एक पॉइंट, आता एक पॉइंटचा खाका फक्त रानगावकडे आहे. पण जय बजरंग ने चांगल्याच प्रकारे गुण घेतले. एक चांगला टाइम आणि कॉर्नर ने मस्त शॉट ब्लॉक केला. चांगली खेळची आणि टॅकल बघायला मिळाली. जाऊया मॅच मध्ये. आहा, इथे पुन्हा एकदा पॉईंट मिळतो विराट टीमला. एकदा पहिया या ठिकाणी पाहायला मिळतो हनुमान धानगाव टीम कडनं. सॉरी, हा पकडपट्टू समोर सात आहेत. बोनस पॉईंट असताना मात्र पॉईंट हवे, पॉईंट काढावे लागतील अन्यथा मात्र पिछाडी मोठी होईल. लोन वाचवायचा असेल तर रेड चालावी लागेल. कव्हर आहे विराटची, रेड आहे रानगावची. जे हनुमान टीमचा रेडर आत्ता बोजाईल सुपर टेकलॉन दोघांमध्ये एकाची रेट. इथे कबड्डी खऱ्या अर्थानं संघर्षाला पेटत असते आणि ओळख रेडची आणि कव्हरची होती आहे. दोघांसमोर रेड आणि टो टचचा प्रयत्न आरामात या ठिकाणी पदस्पर्श केला आणि पॉईंटचा यशस्वीच्या रेडमध्ये फराफुटाचा रेडर आपली गोला रेडचा प्रयत्न. प्रणव नाम है इनका, रेड के ऊपर आए है. लोन बचाने की साजिश, स्टार बनना है तो लोन बचाना पड़ेगा. संधी असते लोन वाचवायची. विदाउट टच लॉबी में जाना मना है रेडर को भी. और लोन रानगाव टीम के ऊपर. रानगाव टीम की मेन टीम विशाल पाटिल ज्या मध्य होती टीम फुटली. चार दोन गुणांची कमाई बिराला. अंकित मेहरचं चालणं खूप गरजेचं आहे. बघा म्हणालो मैदान दोन वर पुढील होणारा सामना आई अष्टभुजा रानगाव कबड्डी वर्सेस लवकुश बोईसर दोन्ही संघांना खेळण्यासाठी पहिला भोगा प्रिय मैदान क्रमांक एक वर छावा स्वराज माकणे वर्सेस चिव शक्ती लवरे. अंकित मेहरने केली सुपर रेड चांगल्या पवित्र्यामध्ये. आता मात्र अंकित मेहरची चढाई, तीन गुणांची कमाई, टीमला पाठराखण, दहा गुणांची आघाडी विराटकडे जरूर आहे. परंतु खेळ आक्रमकतेचा या ठिकाणी संघर्षाला आता मात्र फेटता येत रानगावकर सुद्धा. रानगावची एक संघ आई अष्टभुजादीनं सर्वाधिक दोन वर्षांमध्ये फायनल जवळजवळ 90% फायनल तो संघ घ्यायचा. आणि अमोल खर त्यांनी या टीम बनवली होती, चांगल्या पद्धतीने कोचिंग करत होती आणि त्यानंतर मात्र त्या संघातील काही खेळाडू बघितले आपण तर इतर संघामध्ये मात्र विसावले. त्यांच्यासोबत अनेक नवीन खेळाडू आले, त्यांना सुद्धा संधी मिळाली आणि चांगल्या टीम आता मात्र पालघर जिल्ह्यामध्ये वसे तालुक्यात मात्र जास्त संघ पाहायला मिळत आहेत. सिद्धार्थ रेडर आया एक्सप्रेस वाला खिलाडी स्टेट लेवल चॅम्पियन रेड के ऊपर संयम के साथ रेड करता हुआ इस रेड में समय निकालना चाहती है अब विराट टीम. लेकिन समय के साथ यहाँ पे जूझना संघर्ष करना पड़ेगा रानगांव टीम को क्योंकि वो 10 पॉइंट से पीछे रहते हैं. उनके उनको वक्त की पाबंदी होती है कि आगे बढ़ने के लिए तुमची गति वाढावी लागेल. दोन धावणारे असतात, एक पुढे असेल एक मागे असेल. एक किलोमीटरचं अंतर असेल तर पुढे धावणारा एक किलोमीटर पुढे धावत जाईल, त्याच्यापेक्षा मागे एक किलोमीटर असल्याला डबल स्पीड घेऊन त्या दोन किलोमीटरचं अंतर त्याला कापावं लागतं. पाच टप्पा ते सात फिरी जा रही है डिस्ट्रिक्ट लेवल टूर्नामेंट पालघर में हम है. युट्यूब लाईव्ह स्पर्धा पाहताय. रेडचा प्रयत्न विराट कडनं, पॉईंट की प्रक्रिया काय घडेल विजांडेचे व्रत मात्र रेड कार्ड सातत्याने मात्र पाहायला मिळते. बोनस स्कोर करून या ठिकाणी मात्र कव्हर घेते. गमा कोपऱ्यामध्ये रेड पुन्हा एकदा राईट टर्न लेफ्ट टर्न नजर ठेवताना टोटलचा प्रयत्न लेफ्ट इनला करताना पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यामध्ये रेड आणि इथे पाहिलं आपण तर वेळ निघत चाललेली आहे. रेड मध्ये लास्ट अटेम्प्ट मध्ये बोनस घेऊन गेलाय. बोनस पॉईंट गिरा शेवटची पाच सेकंड स्वागत. मानदेवाची मांडले या ठिकाणी मात्र आगमन झाले. मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर आपण पाहू शकतायत.
क्रीडा मंचावर आगमन झालेलं आहे. वसंत माणिक पाटील निहे माजी शाखा प्रमुख व ज्येष्ठ शिवसैनिक यांचं आगमन इथे झालेलं आहे. मी विनंती करते दिलीप देसाई यांना आपण वसंत माणिक पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं. वसंत माणिक पाटील निहे माजी शाखा प्रमुख व ज्येष्ठ शिवसैनिक यांचा सन्मान करतील माननीय दिलीप देसाई. आई जीवधारी संघाचे प्रतिनिधी माजी शाखा प्रमुख व ज्येष्ठ शिवसैनिक वसंत माणिक पाटील यांचा सन्मान इथे होतोय. दिलीप देसाई हे सन्मान करतात. युट्यूबला विनंती आहे की हे सन्मान आणि सत्कार आपण निश्चितच लोकांपर्यंत पोहोचवावे. एक झलक इथली पण जाऊ दे. सोळा चार सामना तिथे रंगतदार पाहायला मिळतो. आता मात्र रेडचा प्रयत्न करतायत हार्दिक महेशची रेड चे हनुमान नांदगावचा रेडर उजव्या कोपऱ्यामध्ये रेडला सुरुवात. निजामीच्या जवळच पकड चौडा काढलाय. देखील पकड जी कबड्डीमध्ये सर्वांना आवडते. पुढील सन्मान भावेश अर्जुन बोही सरपंच काटाळे आणि विपुल पाटील यांना विनंती करते. छावा स्वराज बातमी लोवरे दोन्ही संघाने मैदान क्रमांक एकचा ताबा घ्यायचा आहे. पाचा सेकंद मग रेड संजय माचीर विरार पेंड विरार 17 आणि रानगाव जे हनुमान 4-13 गुणांची आघाडी विरार कडे मजबूत. अंकित मेहर 5-8 पॉइंट लेके जाएंगे तो मजा आएगा. एक बोनस तो लिया है. ईश्वर भरत माजी सरपंच गोवाडे यांचा सन्मान विपुल पाटील लोहरे हे करतील. मी विनंती करते विपुल पाटील सरांना आपण ईश्वर भरत माजी सरपंच गोवाडे यांचा सन्मान करायचा. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा. खूप लूज टॅकल करताना डिफेंडर पाहिला मी आणि मोठी चुकी केली आणि मजबूत आघाडी मात्र श्रीराम विराकडे. अंकित मेहरचे 2-5 बोनस यापुढे आले तर संधी आहे. परंतु चांगले रे चौडा फसलाय फट काढण्यामध्ये अपयश. अंकित मेहरची यशस्वी रे बघायला मिळतोय. सामना कोळी आशेने प्रेक्षक मध्ये पाहताय बाकीनागे पाहतायत संघर्ष करतायत. रानगाव विराच्या कवर समोर विराचा रेडर रेडवर पॉईंटकीपर काय करेल. कुर्जे संघाचं आगमन झालेलं. वेलकम आपलं हार्दिक अधिक स्वागत आहे. कुर्जे टीम जे हनुमान सद्गत स्पोर्ट कुर्जे वेलकम. आपण थोडस वेट करा. दोन नंबर ग्राउंड एक नंबर संघात मापणीवरचे लोरे दोन्ही संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मैदान खाली आहे. हे सेकंड राऊंडचे की मॅच आहे. दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. मैदान दोन मधला सामना संपला की त्या ठिकाणी कुर्जेची मॅच आहे. ग्राउंड नंबर 2 मधला विराट 1 नंबरला ओके वा आणि ते पकड सामना रंगतदार बनेल. चांगली पकड केली आहे रानगावनं विराटच्या रेडरवर. अरुण पाटील यांचा देखील सन्मान विपिन पाटील करतो. विपिन पाटील यांना विनंती करते पुष्पगुच्छ देऊन विक्रोळीचे अरुण पाटील यांचा सन्मान आणि स्वागत करायचं. अरुण पाटील विक्रोळी यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि स्टॉल देऊन विपिन पाटील अरुण पाटील यांचा सन्मान करतील.
मनोरंजन मांडिया या ठिकाणी जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धा शिवसेना चषक माता पाहू शकता 2024 मॅच या ठिकाणी मैदान क्रमांक 2-5-19-8-19 विरार 8 रानगाव रानगावच्या कवरच्या विरार चिरे ग्राउंड नंबर 1 वरचा सामना युवा खेळाडू खेळताय दुसऱ्या राऊंड मधील मॅच आपण पाहताय एका बाजूला टीम या ठिकाणी लोरे क्या बात है रिपी स्टार नेटवर्क नक्कीच मोबाईल आपण ऑन असतील तर युट्यूबला माझं चॅनल सबस्क्राईब करा सूरज स्टार न्यूज नक्कीच दोन ग्राउंड आणि दोन लीग आहेत अब यहाँ पे विराट की है पांच डिफेंडर सामने है चुनौती वाला पल यहाँ पे रानगांव के सामने जय मान के सामने जय हनुमान को मैच चाहिए तो क्या क्या करना पड़ेगा लेकिन यहाँ पे मैच आज से छुट्टी हुई ये अनसक्सेसफुल अग्निशमन केंद्र से इंचार्ज दिनेश पाटील हलोली यांचा सन्मान बिपिन पाटील करते मी विनंती करते की त्यांनी हा सन्मान आणि सत्कार स्वीकारायचा आहे ठाणा फायर ब्रिगेडचे अग्निशमन प्रमुख दिनेश पाटील हलोली यांचा सन्मान आणि सत्कार विपिन पाटील करते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पालघर जिल्हा आयोजित जिल्हास्तरीय खुल्या कबड्डीच्या भव्य स्पर्धांना मान्यवर सागरे यांना व्यासपीठावर येण्याची मी विनंती करते दादा कोपरेमध्ये रेडचा प्रयत्न आहे रानगाव तिकडनं आला रायडर लॉबीच्या साह्यानं मात्र या ठिकाणी प्रयत्न इथे पुन्हा अटेम करतोय मध्यरेखा क्रॉस केली नाहीये संधी आहे यावेळी दात कटबाकी काय घडेल एका गुणाची कमाई होईल बातम्यात खेळ करावा लागेल पर्याय नाही पर्याय नसता किंवा मात्र स्वतःला झोकून द्यावं लागतं जे होईल ते होईल ते करावं लागतं केलं तर इतिहास हरला तरी सुद्धा इतिहास या जिद्दीनं खेळावं लागतं खेळ कबड्डीचा उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी मात्र अंकित मेहर आहेत घाई केली आणि इथे मात्र मॅच ही जवळजवळ गेली अंकित बाहेर जागा टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच 11-25 वन साइड मॅच खेळताना या मॅच मध्ये श्रीराम विराकर पाहायला मिळत आहे चांगला डिफेंडर आहे राईट टर्न वन मॅन पुश परत बोट आउट रेफरीने सांगितलं की दोन्ही आउट आहेत बघा इमोशनल ड्रामा अँड एंटरटेनमेंट कबड्डी का श्रीराम विराकर के पास जीत है हार है रानगांव के पास लेकिन जीत पे अभी भी अड़े ये हम यहाँ पे आगे आएंगे लेकिन वक्त बहुत बड़ी चीज होती है खेल और जिंदगी में वक्त के साथ नो कॉम्प्रोमाइज को संघर्ष करना पड़ता है सबका वक्त अलग होता है सपना देखना सबको पता है लेकिन वक्त की झलक अलग होती है त्यांचा प्रयत्न रानगाव टीम कडनं बघायला मिळतोय साऊथ पोच्यामध्ये माघारी परत आहे पुन्हा रेडचा प्रयत्न बघायला मिळतोय चारासपट्टी हल्ल्यामध्ये रेडचा प्रयत्न पाहायला मिळतो जर्सी क्रमांक 13 महिला वर्ग सुद्धा या स्पर्धेत दाखल झालेला आहे पुरुष मंडळी सुद्धा पाहताय युवा मंडळी सुद्धा पाहताय सगळ्यांचं शिवसेनेकडनं या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आयोजकांकडनं हार्दिक स्वागत सगळे ध्वज फडकताना आपण पाहताय पालघर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा जनार्दन ठाकूर सागावे सन्माननीय जनार्दन ठाकूर सागावे यांचा सन्मान करतील मयूर नाईक मी मयूर नाईक यांना विनंती करते की आपण जनार्दन ठाकूर सागावे यांचा सन्मान करायचा आहे आणि सन्मान स्वीकारायचा
आणि रामगाव पराजयाच्या उंबरठ्यावर श्री राम विराजन पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत आपल्या वर्षस राखण्यामध्ये यश आणलं. पकडी पकड सामन्यावर जकर मॅच बनवली. अभिनंदन श्री राम विराज. एवढंच गोड कौतुक चेअरमन आलगाव जीवनज्योती हलवली विरुद्ध जीवन कुर्दे खेळण्याचा तिसरा आणि अंतिम बघू. पुढील सन्मान मनोहर पाटील विहे यांचा सन्मान करतील पुष्पगुच्छ देऊन मयूर नाईक. मयूर नाईक यांना विनंती आहे की आपण मनोहर पाटील विहे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा.